मागील भागामध्ये आपण बल म्हणजे काय याविषयी माहिती पाहिली. तर आता आपण पाहणार आहोत बलाचे काही प्रकार. तर त्यामध्ये आपण संपर्क बल आणि असंपर्क बल या दोन बलांच्या प्रकारांची माहिती पाहणार आहोत. तर त्यामध्ये संपर्क बल म्हणजे काय, तर पहा एखादी वस्तू ही इतर कोणत्याही वस्तूच्या प्रत्यक्ष संपर्कात आलेली असेल आणि त्यावेळेस जर बल प्रयुक्त झालेलं असेल तर त्या बलाला आपण संपर्क बल म्हणायचं. उदाहरणार्थ एखादी वस्तू किंवा एखाद्या वस्तू मार्फत इतर वस्तूवर बल प्रयुक्त झालेलं असत आणि ते प्रयुक्त झालेलं बल त्यामुळे त्या वस्तूमध्ये समजा गती, आकार किंवा दिशा याच्यामध्ये जर काही बदल झालेला असेल तर मग आपण त्याला बल प्रयुक्त झाला असं म्हणू. आणि मग त्या बला म्हणून जो त्या वस्तूवरती झालेला परिणाम आहे तो संपर्क बलाचं उदाहरण आहे. तर आता आपण पाहूया संपर्क बलाचे काही उदाहरण. जसं की आपण स्नायूंद्वारे जे काही कार्य करतो मग कोणतंही काम असू द्या, एखादी वस्तू उचलणं किंवा फेकणं किंवा मग वस्तू ढकलणं किंवा ओढणं ह्या घटना ज्या आहेत तर त्या आपण दैनंदिन जीवनामध्ये करत असतो. आता ह्या उदाहरणार्थ एखादी जर रस्त्यावरती गाडी बंद पडलेली असेल तर मग एक दोन व्यक्ती मिळून त्या ढकलतात. मग ती गाडी ढकलल्यामुळं काय होतं, त्या व्यक्तींचे हात किंवा त्यामुळं होणारा जो प्रत्यक्ष त्या वस्तूला होणारा स्पर्श किंवा तो होणारा प्रत्यक्ष संपर्क आणि त्यामुळं ती कार जी आहे तर ती पुढं ढकलली जाते. तर ही जी आहे तर ते संपर्क बलाचं उदाहरण आहे. म्हणजे स्नायू बलाचे जेवढे काही प्रकार आहेत तर ते सगळे संपर्क बलाचे उदाहरण आहेत. तर आणखीन आपण उदाहरण पाहू शकतो, ज्यावेळेस एखादी गाडी किंवा एखादी वस्तू जात असते किंवा गतिमान असते तर त्या गतिमान वस्तूवरती एक बल प्रयुक्त असतं, तर ते म्हणजे कोणतं, घर्षण बल. आपण पाहतो आकाशामध्ये जर ज्यावेळेस विमान उडत असतं किंवा मग ते विमान खाली आकाशामधून खाली लँड होत असतं तर त्यावेळेस हवेचा जो रोध आहे तर त्या विमानाला लागत असतो आणि त्यामुळं तो जो रोध आहे तर त्या रोध म्हणजेच काय झालं, त्याचं घर्षण झालं. हवेशी त्या विमानाचं होणारं जे घर्षण आहे तर ते घर्षण बल हे सुद्धा एक प्रकारचं संपर्क बलाचं उदाहरण आहे. आपण आणखीन एक उदाहरण पाहूया, जसं की गाड्यांचं टायर आणि रस्ता ह्याच्यामध्ये जे आहे तर ते सुद्धा घर्षण बल प्रयुक्त असतं आणि त्यामुळेच मग गाड्या ज्या आहेत, वाहन जे आहे तर ते गतिमान होत असतात. मग हे जर दोन संपर्क प्रत्यक्ष रस्ता आणि गाडीचे टायर जे आहे तर ते प्रत्यक्ष संपर्कामध्ये असतात दोन्ही आणि त्यामुळे मग त्यांच्यावर ते सुद्धा कोणतं, संपर्क बलाचं उदाहरण आहे. तर असे आपल्या जीवनामध्ये दैनंदिन व्यवहारामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे उदाहरणं पाहायला मिळतात. मग आता संपर्क प्रत्यक्ष जर असेल वस्तू कोणती, ज्या वस्तूने बल प्रयुक्त होते ती वस्तू आणि ज्या वस्तूवरती बल प्रयुक्त होते अशा दोन्ही वस्तू जर प्रत्यक्ष संपर्कात असतील तर म्हणायचं संपर्क बल. हे साधं सोपं लक्षात ठेवायला आपल्याला सोपं जाईल. आता त्यानंतरचं दुसरं प्रकार आहे तो म्हणजे असंपर्क बल. आता नावाप्रमाणे असंपर्क बल याचा अर्थ की त्या दोन वस्तूंमध्ये संपर्क कुठल्याही प्रकारचा नाही. मग जी वस्तू बल प्रयुक्त करते किंवा जे व्यक्ती बल प्रयुक्त करते ती आणि इतर ज्या वस्तूवरती किंवा ज्या व्यक्तीवरती बल प्रयुक्त होते तर त्या दोन्हीमध्ये कुठल्याही प्रकारचा जर संपर्क नसेल तर अशा प्रकारच्या बलाला असंपर्क बल आपण असं म्हणू शकतो. तर त्या असंपर्क बलाचे आपण उदाहरण काय पाहतो, का जर नारळाचं झाड असेल वरून नारळ जर पिकलेला तो नारळाच्या झाडावरून फुटतो आणि खाली जमिनीवरती पडतो, मग आता जमीन आणि ते नारळ जो आहे तर त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नाहीये तरी सुद्धा ती नारळ जो आहे तर तो खाली पडतोय. तर हे गुरुत्वीय बलामुळे होतं आपल्याला माहिती. तर गुरुत्वाकर्षण शक्ती जी आहे पृथ्वीची तर त्यामार्फत ते बल प्रयुक्त केलं जातं आणि तो नारळ आपल्याला जमिनीवरती आलेला पाहायला मिळतो. आणखीन आपण उदाहरण पाहू शकतो, उदाहरणार्थ चुंबक. आपण पाहतो की चुंबक जो आहे तर ते लोखंड किंवा निकेलच्या वस्तू ज्या आहेत तर ते खेचून घेतो. का मोठमोठ्या शहरांमध्ये जो कचरा जमा होतो तर तो जो कचरा आहे तर त्याचं व्यवस्थापन केलं जातं. त्यामध्ये धातूच्या वस्तू ज्या आहेत तर लोखंडी असतील किंवा निकेलची इतर वस्तू ज्या आहेत तर त्या वेगळ्या करण्यासाठी त्यावरून चुंबक फिरवलं जातं. मग हा चुंबक आहे तर तो काय करतो, त्या कचऱ्यामधील लोखंडी वस्तू पूर्णपणे आकर्षित करून घेतो. मग आता तो कचरा जो आहे तर तो आणि जो चुंबक ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा डायरेक्ट संपर्क नसतो, परंतु चुंबक जे आहे तर ते लोखंडी वस्तू खेचून घेतो. तर हे झालं असंपर्क बलाचं उदाहरण. त्यानंतर आपण आपल्याला माहिती स्थितिक विद्युत बल, हे तुम्ही मागच्या इयत्तेमध्ये पण प्रयोग करून पाहिलेला. गांबा जो आहे तर तो आपल्या केसांवरती कोरड्या केसांवरती जर घासला आणि त्याला आपण पाहतो की स्थितिक विद्युत बल त्यामध्ये निर्माण होतं, तर ते कागदाचे छोटे छोटे तुकडे जे आहेत तर ते स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेतो.
हा स्थितिक विद्युत बल हा सुद्धा एक प्रकार असंपर्क बलाचं उदाहरण आहे. तर अशा प्रकारचे आपण हे संपर्क बल आणि असंपर्क बल असे दोन प्रकार पाहिले. ह्यात लक्षात ठेवायचं सोपं परीक्षेच्या दृष्टीने नावाप्रमाणे लक्षात ठेवायचं. संपर्क बल म्हणजे दोन वस्तू ज्या आहेत त्यांच्यामध्ये प्रत्यक्ष संपर्क असला पाहिजे आणि असंपर्क बल म्हणजे त्या दोन वस्तूंमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क जर नसेल तर मग ते असंपर्क बल. अशा पद्धतीचे दोन आपण प्रकार पाहतो. राहिलेले प्रकार जे आहेत ते आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.